लोकसभेच्या 2014 निवडणुकीत मोदी लाट आणि जाहिरातीच्या माध्यमातून दिलेली विविध आश्वासनं याचा फायदा शिवसेनेला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झाला. पण गेल्या 4 वर्षात शिवसेनेनं या मतदारसंघात दिलेली आश्वासनं पाळली आहेत का ते पाहूया. उत्तर पश्चिम मतदारसंघात उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीयांची वस्ती आणि झोपडपट्टी अशा तीनही स्तरातले मतदार राहतात. तसंच या मतदारसंघात आदिवासी पाडे आणि कोळीवाडेही आहेत. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2004 मध्ये काँग्रेसचे सुनील दत्त खासदार होते, तर 2009 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत विजयी झाले. पण 2014 मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी झाले. मात्र आता या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये काँग्रेसच्या सत्तेच्या काळात टपाल कार्यालयं उभारण्यात आली होती, पण ती अजूनही सुरू झालेली नाही. रेल्वेचे पूल उभारण्याचं कामही अर्धवट आहे. मँग्रोव्ज मोठ्या प्रमाणात मँग्रोव्जची हत्या होत आहे, मोठ्या प्रमाणात त्या जागी झोपड्या बनत आहेत. कधी कधी आम्हाला असं वाटतं की जी पंतप्रधान आवास योजना आहेत ती इथं राबवली जात नाही ना, कारण झोपड्या ह्या तयार होतात परंतु तोडल्या जात नाहीत. खासदारांचं लक्ष नाही. आज गावात गेला तर अनधिकृत बांधकामाने पूर्ण विळखा घातलेला आहे समुद्र किनाऱ्याला. खाड्या नष्ट होत आहेत, जमिनी नष्ट होत आहेत, तर खासदार साहेब करतात काय? आज रेल्वेचा प्रश्न आहे, आज बुलेट ट्रेनची गोष्ट करतात. आज केंद्रातून बोलतात बुलेट ट्रेनांना. बुलेट ट्रेनला कोणाला विरोध नाही, परंतु आज आमच्या ज्या आया बहिणी आहेत, महिला आहेत, त्या महिलांना सुरक्षा कुठे आहेत? आरे कॉलनीमध्ये रहिवासी आहेत ना, ते आदिवासी टाईप लोक आहेत, आदिवासी पट्टा आहे, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण पूर्ण फोकस फक्त मेट्रोसाठी आहे, तिथे झाडं कापण्यासाठी आहे, लोकांचा तिकडचा विरोध आहे, तरी ते काय त्याचं लक्ष नाही सरकारचं. आणि आपले खासदार आहेत, त्यांना पण पाहिजे ह्याच्यामध्ये मध्यस्थ होऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे. जर तिकडे लोकांचा विरोध असेल आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून, बऱ्याच टेक्नॉलॉजी आल्या आहेत विश्वभरात, लोक फिरतात बघतात इंटरनेटवरती, त्याचा काहीतरी वापर करून आणि ते काहीतरी त्याला चेंज केलं पाहिजे. जी कामं अपूर्ण आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करू असं कीर्तिकरांनी सांगितलं आहे. एक आहे जोगेश्वरीला SRA झाली एका ठिकाणी आणि पोस्ट ऑफिस तिथे जुनं होतं. त्यांनी जे काही अग्रीमेंट केलं पोस्ट ऑफिसने SRA होत असताना, फार पूर्वी 15-1 वर्षापूर्वी, ती जागा त्यांना अपुरी दिली. बरं, पुरेशी नाही आहे म्हणजे अग्रीमेंटप्रमाणे द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती जागा आताचे जे अधिकारी आहेत ते ताब्यात घेत नाहीत. ते म्हणतात आमच्यावरती इल्जाम येईल. आता त्याला दुसरा पर्यायच नाही आहे. तिकडे पोस्ट ऑफिस आमचं उगाच रखडलेलं आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात आहे. CRZ आणि वनविभागाच्या जागेवर उभ्या असलेल्या झोपड्यांचे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत. लोकांना सगळा अनुभव आहे, ते आत्ता सांगतायत 2018 की 2024 पर्यंत अमुक गोष्टी तुम्हाला देणार आहे. हे तर त्याने 2014 पण सांगितलं होतं की आम्ही आलो की एकदम जादूचा चिराग फिरणार आहे आणि एकदम दुनिया चेंज होणार आहे. ते धड कुठल्याही डिपार्टमेंटला बघा तुम्ही, मग तो एज्युकेशन असो, जॉबचा मॅटर असो किंवा इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटचा असो, कुठेही काही फरक पडलेला नाही, उलट आपण सेटबॅक गेलेलो आहोत. या भागातल्या वाढत्या वस्तीमुळं लोकल प्रवाशांच्या समस्या आजही कायम आहेत. लोकलच्या गर्दीला पर्याय म्हणून उपनगरात मेट्रोचे 2 मार्ग सुरू होत आहेत. पूर्वेकडे पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि पश्चिमेकडे लिंक रोडवर मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी हे दोन्ही मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा युती सरकारचा प्रयत्न होता, मात्र सध्या तरी ते शक्य दिसत नाही. गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.